दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील जनतेसाठी आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आलं असून या संदर्भात शनिवारी खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिबिरासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी म्हणून पनवेल तालुका व शहरातील गरीब व गरजू जनतेसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन 4 ऑगस्ट रोजी CKT महाविद्यालयात करण्यात आलं आहे. या संदर्भातही नियोजन बैठक झाली. या बैठकीस भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी नगरसेवक प्रकाश भिनेदार, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, डॉक्टर अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, संगीता कांडपाल, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, भूपेंद्र पाटील, राज पाटील, भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, CKT महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SK पाटील, डॉक्टर संतोष आगलावे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले, तसेच उपस्थितांमध्ये शिबिराविषयी चर्चा झाली.